झोप नाही झालंय अवताराकडं, फेस कडं असं इग्नोर मारा. आता निघालोय जरा, चाललोय जरा बाहेर, काम आहे थोडं. तर माझी गाडी टाकले डेंटिक पेंटिंगला, त्याचा व्लॉग मी बनवलाच नाही आहे कारण कॅमेरा उचलायची अजिबात इच्छाच होत नाही आहे. तरी पण आज कसा तरी घेतलाय. बघूया आता, दाखवीन तुम्हाला गाडीचं काम कसं झालंय कसं नाही झालंय. त्याचे आज दोन ब्रॅकेट आणायचे आहेत जे बंपरला लागतात, ते भेटले आज तर ठीक, नाही तर मग उद्या परत फेरी होईलच पनवेलला. चला निघूया हायवेलाच, भेटूया आता डायरेक्ट. ही पण गाडी कामाला टाकायची होती, तर तो पण मुहूर्त अजून आलाय नाही. काल विचारला तर दादा बोलला की आता दोन तीन दिवस तरी टाकतोच होतो, आता बघूया कधी टाकायला भेटतंय माहित नाही. बाकी आमचा भकास रोड आणि सीएनजी पूर्ण संपलाय, सध्या पेट्रोलवर चालतंय, चालली पण पाहिजे थोडीशी. ठीक आहे दादा दादा भरूया ओळ कळला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि बाकी काय नाही एवढंच. आणि सुरुवातीलाच सांगतो, तुम्ही बरेचसे नवीन व्ह्युअर्स आहात तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आणि आता आलो होतो एका कामासाठी, घरी चाललो आता, बराच टाईम झाला. कालचं वातावरण एकदम असा भकास होता, बेकार एकदम. म्हणजे तसं बघायला गेलं तर नॉर्मल रिप्रिप्रिप पाऊस पडत होता आपल्या तिकडे अलिबागला. आणि विपुल सांगत होता की कर्जतला बराच पाऊस पडला त्यांच्या एरियामध्ये, तर ठीक आहे आपल्याकडे तेवढा काही पाऊस नाही पडला, पण वातावरण डेंजर होता. आणि आजचा तर त्याच्यापेक्षा डेंजर आहे कारण ऊन पडलंय, भरपूर गर्मी होते बाहेर. आणि निघणार होतो, किती वाजता निघतोय आता, किती वाजता इकडून यांना सोडून. चलो निकलते अभी. मला असं वाटतंय माझे नशिबातच सिग्नल लिहिलेले आहेत, जिथं पण जातंय 2 मिनिटाचे खालती सिग्नलच येत नाहीये. अभी क्या ही बोले. आणि अशी ट्रॅफिक लागते मग. एक 10 मिनिटात पोहोचेन पनवेल मध्ये. तर बघूया आपल्या गाडीचे ब्रॅकेट आज भेटतायत का उद्याला भेटतायत. ते उद्याला भेटले तर मला परत यायला लागेल फक्त ब्रॅकेट घेण्यासाठी. ब्रॅकेट आज जर भेटले तर तो निदान हे तरी लागून तरी बघेल ना की फिटिंग कशी येते म्हणून. करंजाडेवरून आपण लेफ्ट टर्न मारू आणि डायरेक्ट कर्नाला स्पोर्ट अकॅडमी जवळ निघायला जाऊ. आता आपला एक्झिटचा रस्ता पुढे जाऊन ब्रिज खालून आल्यानंतर कर्नाला अकॅडमी. कुठे अरे? हा इवा इकडे. आणि मग डायरेक्ट आपल्या तक्क्याला, तसं डायरेक्ट पण तिकडून पण गेलो असं, पण परत तेच झालं, खड्डेच आहेत तिकडं, तिकडून डायरेक्ट जाऊ ना. आणि या गाडीचं काम करायला टाकायचं होतं पण दादा बोलते आता नको टाकू, सध्या गाडीचं काम आहे म्हणून टाकलेलं. येते ना आवाज किती खटर 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 नुसती वाजते ती. आणि हे बघा इनोवा क्रिस्टा, क्रिस्टा नाही सॉरी हाय क्रॉस. खड्डे लागले रे जोरात. आणि माझी कंबर भरपूर दुखायला लागलंय, भरपूर दुखते माझी कंबर आता. चला ब्रॅकेट तर घेऊया, बघूया भेटतात का नाही भेटतात ते. आता परेलमध्ये आलो, एक्झॅक्ट ओरियन मॉलच्या समोर आहे आता. लय मशक्कत लागली इथपर्यंत यायला, नुसती ट्रॅफिक रे देवा या टायमाला. एक तर स्कूल सुटायचा टाईम आहे आणि कॉलेज सुटायचा टाईम. चला
रेकॉर्ड करके इधर तक तो पोहोच गए आणि आपल्या मोबाईलचा कोटेशन येऊन मी पेमेंट पण केलं आहे त्यांचं. आता मोबाईल कधी येईल मला असं वाटतं, होप सो 5 तारखेपर्यंत यायला पाहिजे, 5 ते 7 तारीख. तर त्यांनी जो बिल पाठवला, कोटेशन पाठवला, तो 10,500 आहे. त्याच्यामध्ये 8,500 डिस्प्ले आहे विदाउट जी एस टी, विथ जी एस टी लावून तो 9,500 आसपास काहीतरी जातो. बाकीचे 5,500 दोन दाखवीन मी तुम्हाला बिल, इनव्हॉइस टाकेन मी. चलो पोचलो आता टाक्याला, बघूया आता इथे आहे भेटतंय का नाही भेटतंय ब्रॅकेट ते. होप सो भेटून जाऊ. सिग्नल नको फक्त लागायला, लागलाय असं वाटतंय. आणि माझा पाय भरपूर दुखायला लागलाय, नाही सिग्नल तर सुटलाय पण मी तिथे पोहोचेपर्यंत मला असं का वाटतं फील होतंय की लागेल लागेल. ऑटोवाल्यांचा नाद नाही. चल नाही पोहोचलोय. चला ब्रॅकेट तर नाही भेटला पण ऑर्डर देऊन ठेवलंय, उद्याला येईल. उद्याला आलो तर मीच येईल बाय बसनी आणि बसनीच जाईन रिटर्न, कारण आपल्याकडे तर गाडी आहे नाही. बाईकवर आलो असतो पण परत ते धचके विचके खायत कोण येईल नि कोण जाईल, म्हणून आपण येणार तर एसटीनीच. बघूया उद्याचं, उद्या नाहीतर मग आलो तर बाईकने पण येऊ शकतो, असं काय नाही. पण ब्रॅकेट आपल्याला उद्याला भेटेल आणि दोन्ही साईडचे भेटतील. आता दोन्ही साईडचे घेऊन मी काय करणार आहे, ठीक आहे घेऊन ठेवतो एक्स्ट्राचा राहील स्पेअरमध्ये. काय नाही सिग्नल लागलाय थांबलोय. चला तर भूक पण लागलंय भरपूर, आता घरी गेल्याशिवाय काय खाणारच नाही. चलो कधी सुटते काय कळत नाही. 28:27 सेकंद. चला भेटूया थोड्या वेळात हायवेला. पाठीमागे ऍम्ब्युलन्स अटकलंय, साईडला एवढी जागा आहे पण एक जण पण गाडी दाबायला मागत नाही, एक जण पण, एकही जण. दाखवतो बघा आता एक जण गाडी दाबायला मागत नाही, एवढी जागा आहे. जेव्हा स्वतःच्या फॅमिलीवर येते ना, जेव्हा खरं स्वतःच्या फॅमिलीवर येते ना, तेव्हा मग शिव्या देत जायचं हे कोणी सांगितलं. आता काय बोलतील, आपले थोडे नाहीत, बघतील काय करायचं येते. जेव्हा स्वतःच्या याच्यावर येतं तेव्हा समजतं सगळ्यांना. आता पळसप्याच्या आसपास आहे, बराच उशीर झालाय घरी पोचायला. नाही बोलत तरी आता वाजले, एक वाजला, एक म्हणजे बोललेला तो टाइम आलाच शेवटी. बोललो तो की सोडून लगेच निघेन पण आजच्या दिवसाला एवढी ट्रॅफिक भेटेल हे माहीत नव्हतं, भरपूर ट्रॅफिक भेटले. अक्षरशः 10 पण स्पीड नाही पकडत आणि पाय माझा अक्षरशः दुखायला लागलाय. एक तर क्लच वाले गाडीची सवय नाही राहिली, गावात त्यांचे कामाचे रे ब्लॉक टाकायचं काम चालू आहे इथे, म्हणून ट्रॅफिक होत आहे.
मला असं वाटतं आमचं आयुष्य जाईल पण यांचं कामं काही कधी संपायची नाही. हा आता ऊन पडलंय, कामं करतील, परत पुढच्या पावसाळ्यात जसं आहे तसंच एक्झॅक्ट तसंच होणार. बघितलं ना किती मोठमोठे खड्डे आहेत. जसं आहे ना एक्झॅक्ट तसंच होणार. चला निघालो तर खरं. बाकी रिझर्वला लागलंय परत एकदा. या ट्रॅफिकमुळे जास्त सीएनजी लागला. 132-137 किलोमीटर फक्त गाडी चाललंय. 132 अजून 20-30 किलोमीटर चालेल. आता जिद्द्याला जाऊन डायरेक्ट भरू. आणि बाकी खटर पटर आवाज जेवढं येत असेल ना इग्नोर मारा, इग्नोर मारा. कारण गाडी आता बरीच जुनी झाली आहे. जवळजवळ मला असं वाटतं 2012-2024 लिटरली 12 वर्ष झाली. 3 वर्ष बाकी आहेत. 3 वर्षानंतर ग्रीन टॅक्स काढावा लागेल हिचा. पहिलं प्रेम आहे, नंतर बाकी सगळं आले ते. हिच्यावरच गाडी शिकलो, पहिला ऍक्सिडेंट पण हिच्यावरच झाला, जो की माझ्या चुकीमुळे नव्हता झाला, तो होणार होता. ज्या दिवसाला मी गाडी नेली होती त्याच दिवसाला झाला. ठीक आहे, होतात गोष्टी. जसं की आत्ता या नवीन गाडीसोबत आपलं झालंय, मुंबईमध्ये ॲक्सिडेंट झाला होता तसं. चलो आपल्या रोडला तर लागलो. आणि किती काय झाला नवीन मोबाईल, म्हणजे माझा मोबाईल आल्याशिवाय तरी कर्नाळाचा ट्रिप प्लॅन नाही करणार. जाऊ दे गणपती, जाऊ दे सगळं, जाऊ दे होऊ देत. आपले गणपती विसर्जन झाल्यानंतरचा प्लॅन करू कर्नाळा जायचा. फोटोज आले पाहिजे चांगले, व्हिडिओज आले पाहिजे. मी कारण गोप्रो नाही सोबत घेऊन जाणार आहे, फक्त मोबाईल सोबत घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे थांबेन त्यासाठी. मी बोललो होतो ना गाडी जळले म्हणून. पुरी खाक झाले गाडी, पूर्ण खाक. आता कशामुळे झालंय ते माहित नाही. भूक लागले भरपूर. एखाद दुसरा वडापाव पार्सल घेऊन जाऊ आणि काहीतरी छोटं मोठं खायला घेऊ आणि डायरेक्ट घरचा रस्ता, कारण भुकेने आता पोट दुखायला लागलंय अक्षरशः. भुकेने अक्षरशः पोट दुखायला लागलंय. चला खाऊन घेऊ काहीतरी. एकच वस्तू घ्यायला थांबलो होतो. वडापाव घेतलेत, बिस्किट घेतले, पाणी तर आहे आपल्याकडे. तर चला आता खात 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 जाऊ. आपले मस्तपैकी गाणी एन्जॉय करत, कारण आज FM ऐकायचा मूड आहे. आणि धुरला बघा ते. चलो निकलते अभी. चलो अभी बॅक टू हायवे. सीएनजी बारेला फक्त जिद्याला थांबू. आता वडापाव खातो, तुम्हाला दाखवणार नाही. रात्री झोप नाही झाली, अजिबात झोप नाही झाली. 2 वाजता झोपलो, 5 वाजता उठलो आणि इकडे आलो, इकडे यायला निघालो. ठीक आहे, गाडी कुठे ठेवायची आहे का घरी घेऊन जाऊ का थांबू. नंतर बाकीच पुढचं काम. खूप
आपल्याला पेंट पर्यंत रामवाडी पर्यंत पोहोचतोय का? गाणी ऐकत 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 पोचलो वडखळला. आपले गाणे चालूच आहेत, परत कॉपीराईट यायचा नाही तर टेन्शन तोच आहे कॉपीराईटच, बाकी काय नाही. जर असं गाणी वाजलं नाही की कॉपीराईट येतोच येतो. आणि अजून बाकी काहीच नाही, अपडेट द्यायची होती, फिरायला जायची. मला असं वाटत नाही या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात काही पॉसिबल होईल, कारण पुढच्या महिन्यात आपल्या बाप्पाचं आगमन आहे, तर सगळं आता त्याच तयारीमध्ये लागायला लागेल. हा महिना तर जात आला आहे, म्हणजे तारीख 21 आले, 9 दिवस बाकी राहिले या महिन्यातले, आणि पुढचा महिना पण असा बोलता 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 आगमन होईल बाप्पाचं. तर चला बघूया, आता उद्याला धीरज जगूसा जगदीश वगैरे आता मुंबईला जाणार आहेत खरेदीसाठी गणपती बाप्पाचे. मला जायला भेटतंय का नाही भेटतंय माहीत नाही, बघूया. गेलो तर आपल्याला पार्ट आणायला तर जायचंच आहे, ब्रॅकेट आणायला गेलो तर पनवेलपर्यंत जाईन त्यांच्यासोबत, आणि येताना मग बस नाही. आणि या ट्रॅफिकने तर कंटाळा आणलाय रे, हालत खराब आहे, हालत खराब ट्रॅफिक. आता घरी गेल्यावर मला असं ताणून झोपेन मी. व्हिडिओ चालू केली की पहिले ह्याला बंद करायला लागते. तर चला आता परत तोच रस्ता आणि तेवढाच वेळ आणि तेच खड्डे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला